हरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणवादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव खंबे और लाइट आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः जय नारायण हरि नारायण जय नारायण हरि नारायण हरि नारायण हरि नारायण हरि नारायण हरि नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण हरि नारायण जय नारायण हरि नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण हरि नारायण हरि नारायण हरि नारायण हरि नारायण नमः पार्वती पतये हर हर महादेव। आज आपण रामायणाचं चिंतन करायचं आहे। राम बिना आराम मिलता नाही। संसारामध्ये रामाशिवाय आराम मिळत नाही। संसारामध्ये जेवढे महात्मे होऊन गेले या सगळ्यांनी सीतारामाची सेवा केली आहे। राम सेवा सगळ्यांना अनिवार्य आहे आणि आवश्यक आहे। ज्ञान मार्ग असो योग मार्ग असो या भक्ती मार्ग असो कोणताही संप्रदाय स्वीकारला तरी राम सेवा आवश्यक आहे। श्रीराम मर्यादित पुरुषोत्तम आहे। रामचंद्रांना पुष्पमाला अर्पण करा भोग द्या आरती द्या ही साधारण सेवा झाली। पण रामचंद्रांच्या मर्यादा जीवनात उतरवा म्हणजे उत्तम सेवा झाली। वाल्मिकी रामायणाच्या आरंभामध्ये वाल्मिकी ऋषीने प्रश्न केला आहे आज असा संसार कोणता आहे की ज्या संसारात काही दोष नाही
सगळे सद्गुण आहे, निर्दोष आहे, सर्व सद्गुण संपन्न असं कोण आहे? तर असं एक श्रीराम आहे, दुसरं कोणी नाही. वाल्मिक ऋषींची अशी इच्छा होती रामचंद्रांना दुसरी उपमा देऊ, पण रामचंद्रांना दुसरी उपमा देता नाही आली. भगवान शंकर सर्व काल राम नामाचा जप करतात, रामाचं ध्यान करतात. एकांतामध्ये पार्वतीला सुद्धा राम कथा सांगतात. रामचंद्रासारखा सरळ सदाचारी राजा नाही, रामचंद्रासारखा धैर्यवान राजा नाही, रामचंद्रासारखा बंधू नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पिता नाही. राम माता पिता अन्य भक्त सगळं रामामध्ये आहे. राम उदार आहे. कैकेयीला सुद्धा वनामध्ये जाताना विचारून नमस्कार करून गेले, आल्यावर सुद्धा आधी नमस्कार केला आणि कैकेयीला हात धरून राज्याभिषेकाला आणलं. ज्या वैद्यानं लक्ष्मणावर औषध प्रयोग केला त्याला सुद्धा वंदन केलं आणि त्याचे अनंत उपकार मानले. राम संयमाची मूर्ती आहे. राम अति सरळ आहे. राम कळाल्यानंतर भगवान कृष्ण अति सरळ आहे हे आपल्याला कळते. सुदामाची सेवा करताना कृष्णानं कुठेही आडकाठी घेतली नाही. धर्माची सेवा करताना कुठेही आडकाठी घेतली नाही. रामाची सरळता सांगतो. रावण थकला होता कपट छपट करून युद्धात. रावणाला सांगितलं आजच्या दिवस घरी जा, विश्रांती घे, चांगलं भोजन कर आणि उद्या युद्धाला ये. रामाची सरलता सांगितली. रामात जगतात प्रत्येक स्त्रीमध्ये मातृभाव ठेवला हेही आपण पाहिलं. आणि एकदा रामचंद्रांचं यज्ञ चाललं असताना यज्ञामध्ये सीतेची सुवर्ण प्रतिमा केलेली होती आणि लवकुश रामायण गायला आले होते. त्यावेळेला त्या मुलांना पाहून हे माहिती होतं हे आपले मुलं आहे, तरी त्या ठिकाणी संयम ठेवून रामांनी त्या बालकांचं कौतुक केलं. त्या बालकांनी ज्यावेळेस आईला सांगितलं की आई तुझ्या सारखी प्रतिमा रामांच्या जवळ होती, तेव्हा सीतेच्या डोळ्यात आसू आले आणि सीतेनं राम मला विसरले नाही याच मनामध्ये आश्चर्य येते. आणि अशा प्रकार रामायण हे भागवतामध्ये दोन अध्यायामध्ये आदो राम तपोवनादिगमनम महत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दनम समुद्रतरणम अश्लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. म्हणून अशा या रामाच्या राज्यामध्ये राम लक्ष्मण जानकी अयोध्येमध्ये वास्तव्य करत असताना सोन्याच्या सिंहासनावर रामाचा राज्याभिषेक झाला. सगळी प्रजा सुखी होती. राज्यामध्ये कोणी मूर्ख नव्हता, सगळे ज्ञानी होते. राज्यामध्ये प्रत्येक घरात रोज सत्संग चालत होता. राम राज्यामध्ये एकादशीचं व्रत चालू होतं. रामाच्या राज्यात कोणी विधवा नव्हतं. रामाच्या राज्यात ब्राह्मण अग्नोत्री करत होते.
वेद अध्ययनाचं पालन करत होते. रामाच्या राज्यामध्ये कारागृह वास रिकामा होतं, कोणी चोरी करत नव्हते, त्यामुळे क्षत्रियांना काम राहत. रामाच्या राज्यात सगळे सुखी होतो, कोणी दुःखी नव्हतं, वकील कोणी नव्हतंच. रामाच्या राज्यात चंचलता नव्हती, स्थिरता होती. सगळेजण अध्याय अध्ययन करत होते. रामाच्या राज्यात दुःखच नव्हतं. रामचंद्रांना दोन बालक लव आणि कुश. कुशाचा वंश वाढला. कुशाच्या वंशामध्ये निषेध नामक राजा झाला आणि त्याच्या वंशामध्ये हिरण्यनाभ राजा झाला. त्याच्या वंशामध्ये सुदर्शन राजा झाला. त्याच्या वंशामध्ये मरु नावाचा राजा झाला. सूर्यवंशाचा अंतिम राजा सुमित्र. इक्षाकूणां वंशे सुमंतो भविष्यन्ति. श्रीमद्भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये 12व्या अध्यायामध्ये 16वा श्लोक. सुमित्र राजा इक्षाकू वंशाचा राहील, नंतर या वंशात स्थिरता होईल. सूर्यवंशाचं प्रकरण परिपूर्ण झालं, आता चंद्रवंशाला आरंभ. चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट होणार आहे. आता आदिनारायण परमात्म्याच्या नाभीपासून प्रत्येक वेळा या उत्पत्ती प्रकरणाची कथा येते. ब्रह्मदेवाचे पुत्र अत्री ऋषी, अत्री ऋषीचे पुत्र चंद्र, चंद्राचा पुत्र बुध, बुधाचा पुत्र पुरुरवा. पुरुरवा राजाच्या वंशामध्ये म्हणजे चंद्रवंश म्हणजे श्रीकृष्णाचा वंश सांगतो. आयुः श्रुतायु सत्यायु विजय जय रय असे अनेक राजे झाले. विजयाच्या वंशामध्ये भीम राजा झाला. या वंशामध्ये जुहू नावाचा राजा झाला. जुहू राजाच्या वंशामध्ये गाधी राजा झाला. गाधी राजाची कन्या सत्यवती हिचं लग्न रुचक ऋषीशी लागलं. यांच्या घरामध्ये पुत्र जन्म झाला, त्याचं नाव जामदग्नी. जामदग्नी हा परशुरामाला प्रगट झाला. परशुराम भगवंताच्या कथेचं संक्षिप्त वर्णन आहे. पुढे पुरुरवा महाराजांचा पुत्र आयु, आयुच्या वंशाचं वर्णन कर. आयु राजाच्या वंशामध्ये नहुष नामक राजा झाला. नहुष राजाच्या वंशामध्ये यती ययाती संयाती आयाती वियाती कृती असे अनेक राजे झाले. ययाती महाराजांच्या दोन राण्या देवयानी आणि शर्मिष्ठा. देवयानीला यदु व तुर्यवंश असे दोन बालक झाले आणि शर्मिष्ठाला दुह अनुपुरु असे तीन पुत्र झाले. देवयानीचा मोठा पुत्र यदु, त्याच्या वंशामध्ये भगवान श्रीराम प्रगट आपलं श्रीकृष्ण प्रगट झाले. यदु वंशाची कथा 9व स्कंदामध्ये वर्णन झालं. ययातीचा पुत्र पुरुक याच्या वंशाचा वर्णन. पुरु राजाच्या वंशामध्ये ऋतु कुक्ष रतिभार आदी अनेक राजे झाले आणि यांच्या वंशामध्ये रंतीदेव नावाचा राजा झाला. याच्या वंशामध्ये दुष्यंत राजा झाला आणि दुष्यंताच्या वंशामध्ये भरत नावाचा राजा झाला. आता राजा भरताच्या वंशामध्ये शंतनू झाले. शंतनू महाराजांचं लग्न गंगेशी लागलं. त्यानंतर त्यांना अनेक बालके झाले, त्यांचे नाम देवव्रत. एक बालक गंगेचा गंगाजी वैकुंठात जात होती व देवव्रत हे महातपस्वी होते. शंतनू राजाचं दुसरं लग्न करण्याची इच्छा झाली. मत्स्य राजाची कन्या सत्यवती सुंदर होती. शंतनू राजानं मत्स्य राजाला सांगितलं की आपली कन्या मी तुला देतो, पण राजा आपल्या घरात एक पुत्र आहे, भविष्यामध्ये तो राजा होईल, मी आपली कन्या तुम्हाला देऊ इच्छित नाही. अशी प्रतिज्ञा करा की माझा नातू राजा होईल. घरी येऊन पुत्राला बहु लायक होता, त्याला काही कशाची गरज नव्हती. शेवटी मत्स्य राजानं आपला आपण राज्य पैसा किंचित पुत्र राज्य तरी भानगडी होती म्हणून देवव्रताने विचार केला, आपल्या पित्याला वचन दिलं.
आणि सत्यवतीचं लग्न लागलं. शंतनू महाराजांना दोन बालक झाले, चित्रांगद विचित्र वीर्य. यांच्या वंशामध्ये धृतराष्ट्र, विदुर आणि पंडू. पंडूचे पाच पुत्र पांडव, अर्जुन श्रेष्ठ पुत्र, अर्जुन पुत्र अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित. अशा प्रकारे परीक्षित राजाच्या वंशाची कथा आली. परीक्षित राजाच्या वंश किती वाढला तर भविष्यामध्ये सुखदेव सांगतात राजा परीक्षिता. भूतकालीन कथा, परीक्षित राजाचा पुत्र जन्मेजय यानं सर्पाशी वैर केलं, कारण पित्याला सर्पदंश झाला म्हणून सर्पाचा विनाश करू लागला. जन्मेजयाचा दुराग्रह, सर्पमूळ जगात राहावा एवढ्याकरता ब्राह्मणांनी मंत्रतंत्र करून राजा परीक्षिताची आणि जन्मेजयाची स्थिती सांभाळ सांगितली. जन्मेजयाच्या वंशामध्ये श्रुतसेन, उग्रसेन, भीमसेन असे अनेक प्रकारचे राजे झाले. या वंशामध्ये अंतिम राजा क्षेमक नावाचा होईल. क्षेमक राजा पांडवांचा वंश राहील आणि नंतर या वंशाचा स्थैर होईल. क्षेमकं प्राप्तम राजा संस्थाने प्रतिकलो. आता यदुवंश नवमस्कंदाच्या समाप्तीमध्ये यदुकंशाची कथा आहे. यदुवंशात अनेक राजे झाले. आता तुम्हाला हे ऐकायला कंटाळा येईल, पण आपल्याकडे असं सांगितलं आहे हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन. हरीचा वंश ऐकावा आणि हरीचं कीर्तन ऐकावं म्हणून आपण हरिवंश ग्रंथ मनोकामना पूर्ण करणारा हरी तेवढ्याकरताच तो दिलेला आहे, कारण तो वाचल्यानं आपल्या घरात कीर्ती वाढते. यदुराजाला सहस्रजीत, कोष्टा, नल, रिपू अनेक राजांची कथा आली. या वंशामध्ये शतजित नावाचा राजा झाला. याच्या वंशामध्ये हयदय राजा झाला. याच्या वंशामध्ये कृतवीर्य राजा झाला. कृतवीर्याचा पुत्र कार्तवीर्य अर्जुन झाला. बहुतसे लोक या वंशाच्या कथा वेगवेगळ्या सांगतात. भगवंताचा अंश आहे. भगवान व्यास नारायणाच्या आज्ञेनं ही कथा करावी. कार्तवीर राजाचे गुरु दत्तात्रय भगवंताचे अनन्य भक्त होते. दत्तात्रयांचे स्वामी त्यांच्यावर कृपा होती. सगळ्या सिद्ध्या त्यांना मारत होत्या. कार्तवीर्याच्या वंशामध्ये ज्या मधक नामक राजा झाला आणि राजाच्या वंशामध्ये देवधृत, वृष्णी, अंधक, मधु, भोज आदी महाराजे झाले. अंधकाच्या वंशामध्ये देवक, उग्रसेन. देवक महाराजांच्या इथे सात कन्या झाल्या. आता या सातीच्या साती देवकीच्या बहिणी एकाच राजाला दिल्या. धृतदेवी, शांतीदेवी, सहदेवी, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, देवकी या सात कन्या वसुदेवाला दिल्या. सातीच्या साती उग्रसेनाचे इथे नऊ बालक होते. प्रधान कंस हे नऊ बालक एक एक अंशानं यांचं वर्णन केलं आहे. समाप्तीमध्ये देवकीच्या वंशाची कथा आली. देवकीला आठ बालक झाले. त्याच्यातले सहा बालक कंसाने मारले. बलराम सातवे आणि भगवान श्रीकृष्ण आठवे. श्रीकृष्ण सनातन धर्माचे अतिशय प्रिय, सनातन धर्माचे रक्षक म्हणून कृष्णाचं वर्णन आहे. धर्मरक्षणाकरता भगवंताचा अवतार झाला आहे. भगवान कारागृहामध्ये प्रगट झाले, गोकुळामध्ये वाढले, मथुरेमध्ये परत काही लीला केल्या आणि द्वारकानाथ झाले. भगवान श्रीकृष्ण जगात गृहस्थाश्रम समजवण्याकरता 16,000 राण्यांबरोबर विवाह केला. प्रत्येक राणीला 10-10 पुत्र असं समानता केलं. कौरव पांडवांच्या युद्धाच्या निमित्तानं या भूमीवरचा भार उतरवला आणि भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेले. कृष्ण चरित्राचं वर्णन दशमस्कंदामध्ये आरंभ होतं, नवमस्कंदामध्ये हे वर्णन सांगितलं. आता परमात्मा श्रीकृष्णाची कथा आपल्याला आजपासून ऐकायची आहे.
चौथा दिवस आहे. 5, 6 आणि 7 तीन दिवसापर्यंत आपल्याला कृष्णचरित्र ऐकायचे अगदी रस भरील. आता कृष्णचरित्रात प्रेम कथा कशी आहे याचं वर्णन आज सांगतो. दशमस्कंदाची कथा आली की मनुष्य सगळं विसरून जातो. मग कृष्ण कथा कधी आहे, कृष्ण कथा कधी आहे. 4 दिवस भागवताला बसतो पण पहिल्या दिवसापासून कृष्ण कथेची वाट पाहतो. भागवताचं महत्व असं आहे. आजोबा सकाळी बरेच लोक भागवताच्या दर्शनाला आले होते. आज द्वादशी आहे, वामन द्वादशी आहे, मंदिरात भागवत चालूच असेल. पण त्यांचा विरस झाला कारण मी या पर्णकुटीमध्ये सप्ताह करतो आहे या वेळेला, व्यासपीठावर नाही आहे. कारण तुम्हाला ऐकू येण्याकरता या मोबाईलमध्ये बाहेरचे आवाज येऊ नये याकरता मी जिथे बसतो ना त्याच जागेवर कथा चाललेली आहे. बाबांना कथा इथेच सांगत होतो मी. म्हणजे ही कथा जी आहे ती प्रत्येकाकरताच आहे. काय घालवण्याकरता? व्यथा कथामृतम. हे कथा अमृत आहे भगवंताची. आणि काय घालवेल प्रत्येकाची कथा? दशमस्कंदाच्या लीला आनंददायी आहे. सुखदेव महाराज हे लंगोटी सुद्धा लावत नव्हते पण भगवंताची कथा करीत होते. सुखदेव महाराज केवळ ब्रह्मज्ञानी आहे असं नाही तर त्यांची ब्रह्मदृष्टी होती. गंगाजीच्या देवकन्या अप्सरा स्नान करीत होत्या त्यावेळेला सुख महाराज गेले तर त्या सगळ्या अप्सरांनी सुखांना ओल्या अंगाने वंदन केलं आहे. भगवान रसमय आहे म्हणून भगवंताच्या रसकथा गोड आहे. हास्यकथा आहे, वीरकथा आहे, शृंगार कथा आहे पण सगळ्यात गोड लागणारे आहे. या कथेमध्ये कडवाट नाही, प्रेम रस अतिमधुर आहे. श्रीकृष्ण हे प्रेमाचं स्वरूप आहे, प्रत्येक जीवाला आनंद देणारा आहे. कलियुगामध्ये लोकांनी प्रेम शब्दामध्ये बिघाड केला आहे, प्रेमाला मोह लावून दिलाय. स्त्री पुरुष हा शब्द घालून दिला नाही. प्रेम हे शुद्ध चैतन्य भगवंता करता आहे. पहा तुम्ही, तुम्हाला या पुरुषापेक्षा दुसरा पुरुष चांगला दिसला तर मोह तिकडे चालला जातो, या स्त्रीपेक्षा दुसरी सुंदर स्त्री दिसली तर मन तिकडे चाललं जातं. पण भगवंताचं प्रेम असं आहे, एकदा भगवंतावर बसलं की दुसरीकडे जात नाही. मनमोहन मरली वाला देर भई नंदलाला. सगळ्या गावातल्या गोप गोपिकेंचं मन भगवंतानी आकर्षण करून घेतलं. म्हणून प्रेम शब्द जो आहे तो भगवंताकरताच आहे. अनादिकालापासून संत भगवंतावर प्रेम करत आले. श्रीकृष्णाचं प्रेम रस स्वरूप आहे, कृष्ण कथा मधुर आहे. हळूहळू आपलं मन त्याच्याकडे लागतं म्हणून कथा ऐकत राहिलं पाहिजे. जशी जशी आपण कथा ऐकतो तसं आपल्या मनाला आकर्षण होतं, शक्ती वाढते आणि भगवंताला प्रार्थना करीत राहावी की भगवंता माझ्या मनाला तुमच्याकडे ओढून द्या. तन्मे मनहा शिव संकल्प मस्तू. माझ्या मनामध्ये खराब विचार येऊ देऊ नका. या संसारामध्ये विषयरूपी माया आकर्षण करते म्हणून कृष्ण नामाचं राम नामाचं भजन करा की ज्याच्याने मनामध्ये भगवंताचं प्रेम राहील. प्रेम रस अतिमधुर. संसारातल्या लोकांना रसाची गोडी असते. जिव्हे पिबत्वं भजसुंदराणि कृष्णस्य नामानि मनोहराणि. आपल्याला आंब्याचा रस, पपयाचा रस, टमाट्याचा रस, सगळे रस खायचे. किती रस खाल्ले तर त्याच्याने तृप्ती होत नाही पण भगवंताच्या नाम रसानं माणसाची तृप्ती होती. म्हणून प्रेम रस
जीवनामध्ये परमात्म्याशी एकरूप करतो। अति मधुर प्रेम रसाची कथेला आता दशम स्कंदामध्ये सुरुवात करायची आहे। नवम स्कंदाची समाप्ती झाली, दशम स्कंदाला सुरुवात झाली। शुकदेव राजा परीक्षिताला कथा सांगतात। दशम स्कंद प्रारंभ। दशम स्कंदामध्ये राजा परीक्षितानं प्रश्न विचारलाय। राज उवाच चंद्रवंश सूर्यवंश कथा कृष्ण कथा श्रवणम। महाराज आपण मला चंद्रवंशाची कृष्णवंशाची कथा सांगितली, विस्तारपूर्वक नावं सांगितले। कृष्ण कथा ऐकण्याची माझी इच्छा आहे। सगळ्या श्रोत्यांना सावधान व्हायचं आहे, दशम स्कंद ऐकायचं आहे। सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, मी भगवंताची कथा प्रेमरसानं माझ्या गुरुकडून ऐकली आहे। राजा परीक्षितानं विचारलं, महाराज आपले गुरु कोण? म्हणे माझे पिताच माझे गुरु बनले आहे। मला भगवंताची कथा ऐकायची म्हणून मी व्यासांच्या आरणीमध्ये गुप्त रूपाने राहिलो 16 वर्ष। व्यासांनी मला वैशाख वद्य अमावस्येला अग्निनारायणातून प्रगट केलं आणि मी जसा निघालो यज्ञकुंडातून तसा बाहेर तपाला निघालो। माझे वडील व्यास माझ्या मागे अरे पुत्रा अरे पुत्रा असं म्हणत होते, पण मी पित्याकडे सुद्धा पाहिले नाही, जन्मदात्या पित्याकडे नाही, मात्याकडे नाही। मी बद्रिकाश्रमामध्ये जाऊन तपश्चर्या केली, तपानं मन शांत झालं आणि झाडांची फुलं तोडत असताना व्यासांनी लिहिलेल्या श्रीमद भागवताचे श्लोक मला ऐकायला आले। हरेर नाम वै मंत्रस्य मम जीवनम कलोर नास्ते वनास्ते वन्यथां गति भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते, असे श्लोक ऐकायला मिळाले। ते श्लोक मी विद्यार्थ्यांना विचारले कोण शिकवतो, तेव्हा विद्यार्थी म्हणाले व्यासो नारायण हरी। मी व्यासांच्या आश्रमात आलो सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर, व्यासांना वंदन केलं, व्यासांना आनंद झाला पुत्र आला। मी सांगितलं महाराज मी पुत्र म्हणून आलेलो नाही, मला मोह नाही आहे, मला भगवंताचं चरित्र ऐकायचं आहे। कृष्ण कथामृतम, मी ती व्यासांच्या मुखातून कृष्ण कथा ऐकलेली आहे आणि ती अमृत कथा मला अत्यंत आवडते। राजा या कृष्ण कथेनं जन्म मरण सुधरतं, भगवंताला आपली दया येते आणि मरण सुधरतं। बघ तुला आजपासून 7व्या दिवशी मरण येणार आहे, तू भगवंताची कथा ऐक, कृष्ण कथा विस्तारपूर्वक ऐक। सुखदेव महाराजांना आनंद झाला की उत्तम श्रोता मिळाला। भागवतामध्ये श्रोत्यांचा क्रम सांगितलाय, उत्तम श्रोता राजा परीक्षित, मध्यम श्रोता विदुर आणि कनिष्ठ श्रोते शौनक। कारण 88,000 लोक बसले होते ऐकायला। सूत जेव्हा पुराण सांगत होते तेव्हा नैमेषा नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषी बसलेले, म्हणून श्रोत्याचा अधिकार किती आहे। कृष्ण कथा करताना त्याच्या मनामध्ये किती आनंद होतो आहे, त्याला एकाग्रतेनं भगवंताचं दर्शन होत आहे की नाही। दशमस्कंदाची कथा सुखदेव महाराज करत असताना त्यांनी राजाला सांगितलं, राजा आता मी समाधीमध्ये जाईन, तुला जशी कथा ऐकायची तू ऐक, मी डोळे बंद करून गेला आता, कारण मला आज कथेचा आनंद घ्यायचा आहे। वक्ता दुसऱ्याकरताही कथा करतो
आणि स्वतः कथा करता ही कथा करतो। जेव्हा वक्त्याला आनंद होतो त्यावेळा वक्त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा बाहेर पडतात। दशमस्कंदामध्ये मधुर लीला आहे। शुकदेव आपल्याला स्वतःला विसरून गेले। भगवंताचं दर्शन स्मरण आणि वंदन शुकदेव महाराजांनी प्रार्थना केली आहे। कृष्ण कथेचं रहस्य, कृष्ण कथेची लीला समजणं कठीण आहे म्हणून भगवंताला सांगितलंय की भगवान आपली कथा मला कळू द्या, कारण कथा कठीण आहे। कृष्ण कथा गंगा प्रगट झाली पाहिजे। भागीरथी जशी बहु कष्टानं प्रगट होते तशी भागवताची कथा सुद्धा वक्त्याच्या मुखातून अति प्रेम असल्याशिवाय बाहेर पडत नाही। मनाची शुद्धी होते, नाहीतर पहा काही वक्ते काही बोलतात आपण पाहतो। आता इतक्या दिवस कथा करून सुद्धा कथेबद्दल काही बोलतात, त्याचं कारण काय? वाणी पवित्र झाली नाही। कृष्ण कथा गंगा आहे, याच्यामध्ये जेवढा मनुष्य डुबकी मारेल तेवढी मनाची शुद्धी होईल। भागीरथी गंगेमध्ये स्नान केल्यानं पाप नाश होतं, पण इथे स्नान केल्यानं मन शुद्ध होतं। पाप या भूमीवर अत्यंत वाढलं, ज्या वेळेला पाप वाढतं तेव्हा पृथ्वीचं वजन जड होतं। भूमीला वजन सहन केलं जात नाही, पर्वताचं वजन सहन करते पण पापाचं वजन सहन करत नाही। भगवंताच्या जन्माच्या आधी दुष्ट लोकांचं राज्य सुरू झालं। संकंस, जरासंघ, शाल्व, विदुरथ, दंतवक्र, शिशुपाल, दुर्योधन हे दुष्ट राजे सगळीकडे प्रजेंना त्रास देऊ लागले आणि जबरदस्ती प्रजेकडून कर घेऊ लागले। पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मलोकामध्ये गेली। ब्रह्मदेव पृथ्वी मातेला आणि धर्माला घेऊन क्षीरसागराजवळ आले आणि पुरुष सुक्तेन उपस्थिते समाहिता। दशम स्कंद पहिला अध्याय विसावा श्लोक। आदिनारायण परमात्म्याची प्रार्थना करायला सुरुवात केली पुरुष सुक्तात। तंजज्ञंबर हि किं पुरुखञ्जातमकरतः तेन देवा अयजन्त साध्या रेखदश्रये। प्रार्थना केली, भगवंताची पूजा केली, त्याची आकाशवाणी झाली। पुरुषं पुरुष सुक्तेन उपस्थेन समाहिता। रोज प्रार्थना एकाग्र चित्ताने करा, जगताला विसरून जा। ब्रह्मदेवानं तन्मयतेने प्रार्थना केली। शुकदेव सांगतात ब्रह्मदेव प्रार्थना करीत असताना अतिशय तन्मय झाले, भगवंताची दिव्यवाणी ब्रह्मदेवाला ऐकू आली, दुसऱ्या देवांना नाही। कारण जो तन्मय होतो त्यालाच भगवंताची वाणी ऐकू येते। जसं तुमच्याकडे आता इंटरनेट असलं की तुम्हाला ऐकू येईल, पण तुमचं यंत्र जर बिघडलं असेल तर ऐकून येणार। म्हणून यंत्र आणि इंटरनेट या दोघांचा समन्वय। तसं तुमच्या मनामध्ये तन्मयतेनं तुम्ही प्रार्थना केली तर भगवंताची वाणी ऐकूला येतात। ममत्वेतं वाणी गुणकथन पुण्येन भवतः। पुष्पदंत नावाचा कवी भगवंताचं स्मरण करतोय। म्हणून भगवंताची वाणी कोणाला ऐकू येते तर ब्रह्मदेवाला। ज्याचा ब्रह्मभाव आहे त्याला भगवंताचं स्वप्न पडतं, भगवंताची वाणी त्याला ऐकू येते। ब्रह्मदेव चिंतन करताय की प्रभू या पृथ्वीचा भार उतरवण्याकरता आपण अवतार धारण करा। अवतार तुम्हा धराया कारण जडजीवा उद्धरण। हे जडजीव जे आहे यांचा उद्धार करण्याकरता तुम्ही अवतार धारण करा। कारण पहा तुम्ही आता सुद्धा या पृथ्वीवर इतका अन्याय चाललाय की त्या अन्यायाला काही पारावार नाही।
कसलंच काही धर नाही, बंधन नाही. भगवंताची दिव्य वाणी ब्रह्मदेवाने ऐकली, ब्रह्मदेवाला ऐकू आलं आणि तू चिंता करू नको, चिंता सोडून दे, भगवंताचं चिंतन कर. चिंतेनं तन बिघडतं, चिंतेनं मन बिघडतं, चिंतनानं तन आणि मन चांगलं होतं. ब्रह्मदेवानं सगळ्यांना आश्वासन दिलं की भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं भजन करा. ब्रह्मदेवानं नारायणाचं भजन करायला लावलं. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, जय गोविंद हरे, जय गोविंद हरे, जय गोपाल हरे, जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, जय गोविंद हरे, हरे जय गोपाल हरे, गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे. अशा प्रकार ब्रह्मदेवानं सगळ्या देवांना निवेदन केलं की परमात्मा अवतार धारण करणार आहे. मग ब्रह्मदेवाला भगवंताने विचारलं, हे ब्रह्मा, मला अवतार धारण करायचे आहे, माझ्या बरोबर कोण येणार? तर राम अवतारामध्ये जेवढे वानर होते तेवढ्या वानरांना गोप आणि गोपाळ म्हणून जन्म घ्यायला सांगितला. काही गोप बना आणि काही गोपांच्या पोटी गोपाळ बना. गोप आणि गोपाळ दोन शब्द आहेत. गोप म्हणजे मोठी माणसं आणि गोपाळ म्हणजे लहान माणसं. राम अवतारामध्ये कौसल्याच्या माहेरी आणि अयोध्येमध्ये असलेल्या स्त्रियांना सांगितलं, तुम्ही माता बना. आणि सीतेच्या माहेरी असलेल्या लोकांना सांगितलं, तुम्ही गोकुळातल्या सुना बना. गर्गसंहितेमध्ये वर्णन येतं, काही लेकी काही सुना काही मुली. आणि अयोध्येमधल्या ज्या मुली होत्या त्यांना तिथे मुलींचा जन्म घ्यायला लावल्या, म्हणजे भगवंताबरोबर काही मुलं मुली खेळल्या, त्यांना भगवंताचं प्रेम मिळालं. काही माता बनल्या यशोदेबरोबर, देवकीबरोबर. आणि काही सुना बनल्या की ज्यांच्याबरोबर रासलीला करता, प्रेमलीला. प्रत्येक गोपीनं भगवान जन्मल्यावर आपल्या हृदयाशी देवाला लावलंय, गेलं की उचललं की लावलं हृदयाची. कोण? ज्या सासवा होत्या आया, त्यांना उचलता आला देव. सुनांना नाही उचलता आला, कारण राजाच्या पोराला उचलायचं कसं? म्हणून पाण्याच्या निमित्तानं धुण्याच्या निमित्तानं भगवंताशी बोलायचे, आधी दुरून बोलायच्या गोपी. पण ज्या मुली होत्या त्या देवाबरोबर खेळायला लागल्या, कारण मागच्या जन्माच्या अयोध्येच्या होत्या. बहुत सुकृताची गोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. आताही आपण इतकं भगवंताचं गुणान वर्णन ऐकतोय वर्षानुवर्ष, 50 वर्ष 52 वर्ष 53 वर्ष होऊन गेले आपल्याला भगवंताचं चरित्र ऐकायला. या 53 वर्षात हेच वर्ष असं आलं की तुम्ही आरामशीर घरी बसून ऐकताय. तुम्हाला मंदिर दिसतंय किंवा आपल्या मंदिरात कथा चालली आहे, मंदिरातून आपल्याला ऐकू येते. पण घरी सोफा सेटवर बसले आहे, पलंगावर बसलेले आहे, समोर टीव्ही चालला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कारण आता ही 2 तासाची कथा आहे, एकदम तुमच्याकडून बसणं होणार नाही. मंदिरात कसं मनुष्य बळजबरी बसतो असं वाटतं आपल्याला, पण कथा कथा होत झाली पाहिजे. कथेमध्ये दुसरे विचार नाही आले पाहिजे. घरी दुसरे विचार येणारच, येतात आहे. म्हणून ते म्हणतात ईश्वराबरोबर आशय. ब्रह्मदेवानं सांगितलं की तुमच्या बरोबर शेष म्हणून बलराम दादा येणार.
मधुमंगल मनसुखा पेंद्या हे सगळे राम अवतारातले तुमचे प्रेमी भक्त जन्माला येते. आणि आई साहेब राधा या वृषभ भानूच्या घरी जन्माला येते. वसुदेव देवकी हे पूर्वजन्माचे काश्यप आणि आदिती आहे, यांचं अनेक जन्माचं पुण्य आहे. वामन अवतार तुम्ही यांच्या घरी घेतला होता, हे वसुदेव देवकी बनले आहे. यशोदा आणि नंद यांचं सुद्धा पुण्य आहे, यांनी अतिथी सत्कार केलेला आहे. आतिथ्याला रोज जेवू घालत होते. एका भगवान शंकराने यांची परीक्षा पाहिली, त्याच्यामध्ये ते उत्तीर्ण झाले, म्हणून त्यांच्या घरी तुम्हाला अवतार घ्यायचा आहे. यशोदेचं पुण्य फार आहे. यशोदे तुझे पुण्य कोट्यानुकोटी, हरी सारखे जन्मले रत्नपोटी, भूमी भार हारा वया जन्म घेसी, नमस्कार माझा तुमा कृष्णमूर्ती. जीव हा अनेक जन्मापासून ईश्वराच्या संबंधित आहे. जीवाचा पती परमात्मा आहे. जन्मानं जीव पती नाही आणि पत्नी नाही, व्यवहारानं पती पत्नी बनतो. पण ईश्वर हाच या जीवाचा मालक आहे. जीव ईश्वर यांचा संबंध आहे. पण जीव ईश्वर यांच्या संबंधाचं स्मरण राहत नाही. कारण काय? तर जीव भगवंतापासून दूर होत नाही. जीवानं जर ईश्वराचं स्मरण केलं तर स्मरणानं जीवाला ईश्वराची आठवण राहते. जर आठवण नाही राहिली तर मग जीव हा ईश्वराभिमुख होत नाही. आणि जर आठवण राहिली तर जीव हा ईश्वर सन्मुख होतो. या मायेनं काय होतं, जीव ईश्वरापासून परामुख होऊन जातो, परान्मुख होतो. पाहा, तुम्ही प्रपंचाचे काही अडथळे आले की मनुष्य ईश्वरापासून दूर चालला जातो. प्रपंच वारता वदता विटेना, आणि तुझ विण रामा मधकंठ वेना. ही प्रपंच वार्ता वत्ता भेटत नाही. म्हणून ब्रह्मदेवानं विचार केला आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही देवाबरोबर अवतार धारण करा. सगळे गोपाळ बना. आईसाहेब रुक्मिणी म्हणजे लक्ष्मीला सांगितलं, तुम्ही विदर्भ देशामध्ये जन्म घ्या भीष्मक राजाकडे. या उग्रसेनाला कंस मथुरेचं राज्य करत असताना कंस नावाचा पुत्र झाला. हा अधोगती करणारा होता, म्हणून याला मथुरे यमुना नदीच्या पाण्यात टाकून दिला. म्हणून देवक राजाने, देवकीच्या बापानं याला पाण्यातून काढला, याला सांभाळला आणि याला तपाला पाठवला. कौसाने तपश्चर्या केली, हिमालयामध्ये गेला, भगवान शंकराचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला आणि अजरामर व्हायचं होतं. कौसाला अमर व्हायचं आहे. उग्रसेनाचं राज्य छान चाललेलं होतं. उग्रसेनाच्या राज्यामध्ये छल कपट करणारे लोक नव्हते. पण उग्रसेनाला जरासंग, शिशुपाल, दंतवक्र, दुर्योधन हे त्रास देत होते. या कंसाने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केलं. भगवान शंकराने सांगितलं की तुला मरण येईल, पण हे धनुष्य घे, हे धनुष्य जो तोडेल तो तुला मारेल. कंस आला. कंसानं देवकाच्या घरी एका कपाटामध्ये ते ठेवून दिलं आणि उन्मत्त झाला कंस. आता कंसाच्या हातून अनाचार घडायचा होता, म्हणून एक दिवशी देवऋषी नारद आले आणि देवऋषी नारदांनी कंसाला सांगितले की कंसा, तुझा बाप हा देवक नाही, हा उग्रसेन आहे, याने तुला नदीच्या पाण्यात टाकून दिलं होतं, तू वाईट नक्षत्रावर जन्माला आलाय म्हणून. कंसाला राग आला, त्याने बापाला बंदिवासात टाकलं
आणि मथुरेचं राज्य आपल्या ताब्यामध्ये गेलं. आता हे वसुदेवाला देवक राजानं आपल्या मुली दिलेल्या होत्या आधी, मग आता ही देवकी का दिली? तर असं आहे, त्या काळामध्ये दुष्ट राजे मुली पळवून न्यायचे. आपल्या मुलीच्या पोटी दुराचारी मुलगा किंवा प्रजा जन्माला येऊ नये म्हणून चांगल्या घरीत मुली देऊन टाकल्या. वसुदेवाला, वसुदेव हा उग्रसेनाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता म्हणून देवकानं आपल्या मुली देऊन टाकल्या. कोणकोणत्या दिल्या ते आपण पाहिल्या. अशा प्रकार या मुली दिल्यानंतर देवकी जी आहे ती पण द्यायचं ठरवलं. वसुदेवाला 8 राण्या, वसुदेवाचं लग्न कंसाने ठरवलं. वसुदेवाचं लग्न ठरवलं. आता कंसाचा हेतू काय ते बघा. हा सभ्य माणूस आहे, आपल्या हातून निघून जायला नको. आक्रूर वसुदेव यांना मंत्रिमंडळात ठेवलं, यांनी सगळं चांगलं काम करायचं आणि कंसाने फक्त वाईट काम करायचं. मजा मारायचं काम कंसाने करायचं. मंत्रिमंडळात अशी काही माणसं असतात, चांगल्या कामाला समिती नेमून दिली की काम चांगलं होतं, मग बाकीचं काय मलिदा बिलिदा पाहायचं ते बाकी त्याने पाहिजे. असं कंस मजा मारायचा. जरासंघासारखा सासरा त्याला मिळाला, बलवान. 1000 हत्तींचं बळ त्या जरासंघामध्ये आहे. सगळी प्रजा त्रष्ट करून टाकली होती. भोमासुराने अनेक राजे बंदिवासात टाकले होते, जरासंघाने राजे बंदिवासात टाकले होते. 1000 स्त्री अपमानित करून टाकल्या होत्या. दुर्योधनाचा दृष्टपणा वाढत होता. दुर्योधनाला शकुनी सारखा मामा मिळालेला होता, शिशुपाला सारखा मित्र मिळालेला होता. छल, कपट, वैर, द्वेष आणि लोभ या 5 गोष्टीनं सगळा उत्तर प्रदेश पिंजून निघाला होता. आणि आपल्या महाराष्ट्रातला रुक्मी, रुक्मिणीचा भाऊ, हा सुद्धा दिल्ली तख्ताला वश झालेला होता. भीष्मक राजा मात्र मुलाच्या मताला सहमत नव्हता, कारण भीष्मक हा शुद्ध जीव होता, पवित्र जीव होता. म्हणून त्याच्या पोटी कन्या जन्माला चांगली आली. कन्या म्हणजे प्रत्यक्ष जगदंबा, लक्ष्मी. आईसाहेब प्रकट झाल्या. मग पुत्र का वाईट आला? रुक्मी, तर लक्षात ठेवा, माणसाचं सगळंच पुण्य नसतं, काही पाप आणि पुण्य मिश्रित असत. त्या पाप पुण्य मिश्रणानं हा रुक्मी नावाचा पुत्र भीष्मक राजाच्या पोटी आला आणि त्यामुळे भीष्मक राजा अत्यंत दुःखी होता. शुद्धमती अत्यंत दुःखी होती. माता पिता पुत्रांच्या मंगला आचरणानं सुखी राहतात. घरात द्रव्य कमी असो या जास्ती असो, श्रीमंती असो या अथवा मध्यम परिस्थिती असो, पण आचार आणि विचाराने सगळे एकत्र झाले पाहिजे. झोपायच्या आधी एकत्र होऊन प्रत्येकाला भेटून झोपलं पाहिजे. जेवताना सगळ्यांनी प्रेमानं जेवलं पाहिजे. कोणी जेवलं का नाही, सगळ्यांचं पोट भरलं का नाही, अशी विचारपूस घरामध्ये प्रेम पाहिजे. नाही तर आपलं जेवण झालं की बाहेर जायचं तर परत झोपायच्याच वेळा घरात हजर व्हायचं, असं नाही आहे. घरामध्ये प्रेम रस भरला पाहिजे. आणि जेव्हा प्रेम रस भरतो तेव्हा त्या रसातून प्राण्यांची उत्पत्ती होते, जीवांची उत्पत्ती होते, वंश वाढला पाहिजे. म्हणून या कंसानं असे सगळे या जरासंघाच्या 2 मुली कंसाला देऊन टाकल्या. जसे बा वसुदेवाला हे मुली दिल्या ना, तर जरासंघाने सुद्धा कंसाला आपल्या 2 मुली देऊन टाकल्या. कारण दुसरा कोणी लबाड राजा घेण्यापेक्षा हा महालबाड चांगला होता.
दोन्ही मुली देऊन टाकल्या एकाच घरामध्ये. पण दैव असं होतं की दोन्हींनाही एक संततीने झाली. संतती नव्हती तरी दुराचार मात्र कमी झाला नाही. काय करायचं होतं कंसाला? पण दुष्टाच्या संगतीमुळं, सत्तेच्या लालसेमुळे, सत्तेच्या उपभोगामुळे कंस हा अनाचारी बनला, अविचारी बनला. आणि कंसानं आपली जी राहिलेली बहीण देवकी, या देवकीचं लग्न वसुदेवाशी लावायचं ठरवलं. आता वसुदेवाची इच्छा नव्हती, पण भगवंताची योजना होती. किती लग्न करणार वसुदेव? वसुदेव संयमी पुरुष होते. लग्न ठरवलं, आनंदाने लग्न लावलं. उग्रसेनाला तर बंदिवासातच टाकलेलं होतं. देवकानं पाहिलं, याला नाही म्हटलं तर आणखीन गोंधळ करेल. म्हणून देवकही शांत राहिले. देवकीचं लग्न लाड थाटामध्ये लग्न झाले, जनता कौतुक करीन रथोपरी तो कंसचा रथी. असं लग्न लावलं थाटामध्ये, सगळी मथुरा नगरी झगमगटून टाकली. सगळी मथुरा नगरी झगमगटून टाकली. जिकडे पाहाल तिकडे उत्सव. मोठे केळीचे खांब लावले, तोरण लावले, ध्वजा पताका घेणं. वसुदेवानं पाहिलं की मूर्खाशी गाठ आहे, नाही म्हटलं तर पंचायत करेल, विघ्न संतोष करेल. म्हणून सगळं लग्न काढलो. 7 दिवसाचं लग्न काढलेलं आहे. जरासंघ, आघासूर, बकासूर, वत्सासूर, धेनुकासूर, सगळे असुरच असुर. अक्रूरजी यथासांग लग्न पडलं. आणि स्वतःच्या बहिणीला पोहोचवण्याकरता रथारूढ झालाय कंस. वसुदेवानं पाहिलं की बापरे, काय बहिणीवर प्रेम आहे यांचं? पण मूर्ख लोकांचं प्रेम खरं नसतं, लक्षात ठेवा. ते केव्हाच बिछडून जातील याची गॅरंटी नाही. दृष्टपणा. पण ही योजना सगळी कोणाची होती? मर्जी देवाची, देवाची मिथ्या धाव मनाची. सगळी मर्जी देवाची होती. देवाच्या म्हणण्याप्रमाणे हे चालणार आहे. आणि हे सगळं जग जे आहे ना, ईश्वर इच्छेने चालत. म्हणून जगद्गुरु तुकोबा राय काय सांगतात आपल्याला? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे, ते फळ संचित. जे काही भोगायला मिळतं ते आपल्या संचितातलं आहे, ते भोगलंच पाहिजे. म्हणून कंस सारथी बसला आणि रथ निघाला. देवांनी विचार केला, वसुदेव महावैष्णव आहे. वसुदेवाशी जेवढा हा वैर करेल तेवढा याचा नाश लवकर होईल. लक्षात ठेवा, सात्विक माणसाशी वैर करू नका. सात्विक माणसाची वैर केल्यानं नाश पावला. रावणानं विभीषणाशी वैर केलं, विभीषणाला लाथ मारली, रावणाचा नाश झाला. विदुराला दुर्योधनाने अपमानित केलं, काकाला. विदुर सात्विक होते, विदुराचा नाश झाला. कंसाने वसुदेवाचा द्वेष केला, वसुदेवाचा अपमान केला, कंसाचा नाश झाला. सात्विक माणसाची तुम्ही वैर कराल, सात्विक माणसाची द्वेष कराल तर नाशच होतो, एवढं लक्षात ठेवा. दुष्ट माणसं काय करतात? जसं पायावर, पायामध्ये बूट असला कडक की काट्यावर पाय देऊन काटा चुरडून टाकतो माणूस, तसे दुष्ट माणसं, सात्विक गरीब माणसं त्यांचा उपद्रव करतात त्यांना. पण लक्षात ठेवा, शेवटी नाशाला सामोरं जावं लागेल. पाहिजे अनादिकालापासून रावणाने विभीषणाला लाथ मारली, विदुरांना दुर्योधनाने अपमानित केलं.
कंसान वसुदेवाला अपमानित केले. ज्या ज्या वेळेला सात्विक माणसावर अन्याय झाले म्हणून परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कंसान विचार केला की आपल्या बहिणीचा आदर सत्कार करू, तेवढ्या वेळामध्ये आकाशवाणी झाली, हे पाप्या तुला कुठून दया निर्माण झाली भगिनीची वरात काढायची, अरे पाप्या हिचा आठवा गर्भ तुला मारणार आहे, अस्य तमो अष्टमो गर्भो हत्वाम बहुबुधः. दशमस्कंद पहिला अध्याय 34वा श्लोकात देवीचा आठवा गर्भ तुला मारणार आहे. वसुदेव हे महान वैष्णव होते, वैष्णव लोकांना दुःख करण्याची सहन करण्याची सवय असते. आकाशवाणी झाली आणि की तुला आठवा गर्भ मारणार आहे असं म्हटल्यावर राजा कंसानं आकाशवाणी ऐकली, विचार केला की आज देवकीला मारून टाकू म्हणजे गर्भच राहणार नाही. पण आकाशवाणी काय झाली आहे, तुला आठवा गर्भ मारणार आहे म्हणजे हिला आठ मुलं होणार, हिलाही मारू शकत नाही आणि वसुदेवालाही मारू शकत नाही. कारण वसुदेवाला मारून टाकलं तर हिला मुलं कुठून होती, लग्न तर लागून गेलं. काही घटना ज्या आहे त्या जर घडणाऱ्या असतील तर त्या तिळ मात्रही आपण बदल करू शकत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. कंसाला क्रोध आला आणि कंसानं आपल्या छोट्या बहिणीला मारण्याकरता तिची वेणी धरली. वसुदेवानं सांगितलं, महाराज भगिनी दयामूर्ती बहिणीला मारायचं नाही आहे. ज्या घरामध्ये पुरुष स्त्रीला मारतो त्या घरामध्ये दारिद्र्य येतं, लक्षात ठेवा. ज्या घरची स्त्री घरची लक्ष्मी आहे, स्त्रीचा अपराध जर झाला असेल तर स्त्रीला समजवून सांगावं आणि ऐकत नसेल तर बोलणं काही दिवस थांबावं. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते तिथे देवता राहतात. आपली छोटी बहीण आहे, आपण हिला मारू नका. आपण हिचं लग्न लावलं आहे, हिचा मोठा उत्सव केलेला आहे, हिला मारू नका आणि आपल्या हातून स्त्री हत्या घडवू नका. जन्म मरणाची घटका माला सगळी ठरलेली असते, हिला मारणं हे महापुरुषाचं काम नाही आहे, हिच्या मरणाला निवारण अशक्य आहे. म्हणून मरण सुधारण्याचा प्रयत्न करा, मरणम मंगलम भव. महाराज आपण राजे आहात, आपलं मरण बिघडवू नका, मरण मंगल बनवण्याचा प्रयत्न करा. मग मंगल मरण मंगल कसं पडतं, तर वासनेला विवेकाची जोड लावावी म्हणजे वासनेचा नाश होतो आणि विवेकाने मनुष्याचं मरण सुधरतं. वासनेनं मरण बिघडतं. म्हणून मी तुम्हाला हात जोडतो, मला क्षमा करा, वैर करू नका, बहिणीला मारू नका, आपलं मन मरण बिघडवू नका. वारंवार वसुदेव समजवत आहे, मी हिला होणारा प्रत्येक गर्भ तुम्हाला देईन. कंसाला एवढं माहिती होतं, वसुदेव सत्यवचनी आहे आणि सत्यवचनी आहे, सत्यनिष्ठ आहे,
म्हणूनच भगवान जन्माला येणार आहे. तो भगवान आपल्यामध्ये प्रगट व्हावं याकरता काय केलं पाहिजे? तर जीव हा सत्यवचनी झाला पाहिजे. सत्य बोला, सत्य ऐका, सत्य पहा, सत्य बागा. सत्य हेच ईश्वर आहे, सत्य कर्म हेच ईश्वर कर्म आहे. चला देवाकडे जाऊ, देवाला पाहू. सत्यम वद, धर्मम चर. मनाला वारंवार समजवा. जन्म मरणाचा संसार जर संपवायचा असेल तर सत्याची कास धरली पाहिजे, सत्याची पूजा केली पाहिजे. म्हणून आपल्याकडे प्रत्येक शुभ कार्यामध्ये नंतर आधी सत्यनारायणाची पूजा करतात. पूजेचा उद्देशच तो आहे. दुकान काढायचं आहे, लग्न झालं, करा सत्यनारायण. सत्याची पूजा करायची सवय राहिली पाहिजे. संसारामध्ये अनेक भोग आहे. भोगानं माणसाला शांती मिळत नाही. भोगात शांती मिळाली असती तर रोग झाले नसते. मनाला वारंवार समजवा. विवेकाने वासनाचा नाश करा. वासनेचा नाश झाला की मरण मंगल होईल. मरणम मंगलम भव. मरण निवारण अशक्य आहे. मरण सुधारण्याचा प्रयत्न करणे आहे. वसुदेव कंसाला उपदेश करता आहे. कंस राजा म्हणाला, बाप तुझ्यावर माझा विश्वास आहे, पण आकाशवाणी काय म्हणाली? म्हणाले महाराज, आकाशवाणी म्हणाली, देवकीचा आठवा गर्भ तुमचा काल आहे. जो अतिकामी अतिक्रोधी त्याचा काल येतोच. मग सगळ्यामध्ये पवित्र काय आहे? तर आपलं मन आहे. म्हणून सर्व काल मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. मन हे दृश्य पाहून ऐकून बिघडतं. मग मन खराब झालं ना तर लगेच संकीर्तन करायला लागा. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. वसुदेवाचं मन शुद्ध होतं, ते शांत होते. कंसाने हातामध्ये खड्ग घेतलं होतं, बहिणीची वेणी ओढलेली होती, मारेवर प्रहार करणार होता, पण वसुदेवाला माहिती होतं हा मारू शकत नाही, कारण अपमृत्यू नाही आहे. वसुदेव म्हणाले, आपली ही छोटी बहीण आहे, तुम्ही जर हिला मारलं तर तुमची जगात अपकीर्ती होईल. आणि मी वसुदेव आहे, मी तुमचा मंत्री आहे, माझ्या राजाची अपकीर्ती व्हायला नको. पा केवढं धैर्य आहे वसुदेवाचं. वसुदेव म्हणजे शुद्ध चित्त, देवकी म्हणजे निष्काम बुद्धी, आणि कंस म्हणजे अहंकार. देवक म्हणजे जीव, देवकाची कन्या देवकी. मग अशा प्रकार देवकीचे जेवढे पुत्र होतील तेवढे मी तुम्हाला देणार आहे. कंसाला हा विचार गोड वाटला. देवकीला मारण्यानं तुमची अपकीर्ती होईल, बालक मारण्याने अपकीर्ती होणार नाही. आणि मला बालक झाले तर मी कोणाला सांगणारही नाही, आणि तुम्ही मारले असं काही बोलणार नाही. तुमची कीर्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. कारण मूर्खांना त्यांची स्तुती फार आवडते. मूर्ख लोक जे असता ना
त्यांना त्यांची स्तुती आवडते, त्यांची मोठायकी फार आवडते. वसुदेव देवकी कंसाने सांगितलं ठीक आहे, तुम्ही आता तुमच्या घरी नाही जायचं, मी तुम्हाला राजमहल देता, त्याच्यामध्ये तुम्ही नजर कैद राहायच. देवकीला वाईट वाटलं. देवकी वसुदेवाला म्हणाली, काय आपलं प्राप्तान आहे, लग्न झालं आणि नियतीने आपल्याशी खेळ खेळला, वरात जाताना जशी भाषा की हिचा आठवा गर्भ मारणार आहे. वसुदेव शांत चित्त होते. तुम्ही आता परवा पाहिलं असेल की राजमहलामध्ये उतरवता आणि वेळोवेळी कंस बदलतो, कारण त्याला ते विचार सतवतात, आठवा आठवा आठवा. आधी चांगला वागतो 5-6 महिने आणि नंतर एकदम बदलतो. कारागृहाचा टाका यांना, बेड्या टाका यांच्या हातात. कंसाने वसुदेव देवकीचा छळ सुरू. तुम्हाला मी सांगितलं, जसा जसा तुम्ही सात्विक माणसाचा छळ कराल तसा तसा तुमचा मृत्यू अमंगल होतो. काही स्त्रिया सात्विक माणसाचा छळ करतात, काही माणसं सात्विक पत्नीचा छळ करतात. जसा जसा तुम्ही सात्विक लोकांचा छळ कराल तसा तुमचा मृत्यू बिघडतो. मृत्यूला मंगल केलं पाहिजे, मृत्यू अमंगल व्हायला नको. अशा प्रकारे वसुदेव आणि देवकी कारागृहासात बंद झाले. वसुदेव देवकीला सासरचे माणसं भेटायला यायचे, कंसाने मध्ये जायला परवानगीने ठेवली. देवऋषी नारद कंसाला भेटायला आले, म्हणाले कंसा वसुदेव देवकीला चांगलं कारागृहासात ठेवलंय की नाही, त्यांच्यावर लक्ष ठेव, मी जरा पाहून येतो. म्हणून नारद कारागृहवासामध्ये गेले. नारदाच्या गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळा, जय नारायण हरिनारायण, जय नारायण हरिनारायण, हरिनारायण हरिनारायण, हरिनारायण हरिनारायण, जय कारागृहवासाच्या भूमीला वंदन केलं. जय साष्टांग. वसुदेवाने विचारलं, देवऋषी नारद आपण काय, या भूमीत भगवान प्रगट होणार आहे, ही भूमी वंदनीय आहे मथुरा. म्हणे देवा आम्ही तर कारागृहासात राहा, आम्ही सांगतो त्या भगवंताचा जप करा. ओम नमो नारायण चालल्या दोन्ही पती पत्नी. 11 वर्षापर्यंत तुम्हाला इथे जप करायचं आहे, 11 वर्षानंतर भगवंताचं तुम्हाला दर्शन होईल, कंसाल मारला जाईल आणि तुम्ही मोकळे व्हाल. तुमचे सगळे बालक हा मारे, तुमचा 7वा बालक याचं अपहरण होईल गोकुळामध्ये, रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापन होईल. या सगळ्या गोष्टी बरोबर होतील, तुम्हाला काही चिंता करायची नाही. मुलगा झाला की कंसाला जातात, कंस 6 बालकं मारणार नाही. याने 6 बालकांची हत्या केल्याशिवाय याचा मृत्यू नाही आहे. मी याला जाऊन सांगेल हा 6 बालकांची हत्या करेल. हे 6 बालक इंद्राच्या कोट्यातून आलेले आहे आणि यांना थोड्या वेळच जन्म आहे. यांचा जन्म असाच आहे. कालांतराने परमात्माच्या कृपेने हे 6 बालकं तुम्हाला वृद्धापकाळात पुन्हा भेटतील, भविष्यवाणी सांगून टाक. देवऋषी नारद निघून गेले, मी मधून मधून येत राहील. थोड्या दिवसात तुमचे कुलोपाध्य येतील, ज्यांनी लग्न लावलं ते तुम्हाला अंबादेवीची पूजा देऊन जातील आणि तुमच्याकडे एक शक्ती प्रगट होईल आणि तिचं नाव राहील विंध्याचल निवासिनी. तुम्ही
भगवंताचेही अवतार राहाल आणि शक्तीचेही अवतार राहाल. तुम्ही दोन्ही पती पत्नी भगवंताचं चिंतन करा, ओम नमो नारायण, आणि संकीर्तन करत राहा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं चिंतन करीत राहा. पा काय देवऋषी नारदांनी काय उपदेश केलाय, संत आपल्याला हाच उपदेश करा. अरे बाबा हा संसार करत राहा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, या कामामध्ये काम, काहीतरी भगवंताचं नामस्मरण करा, चांगले विषय काढा, राग द्वेष छल भय कट काढू नका. म्हणून तुम्ही चिंता करू नका. नारदांनी वसुदेव देवकीच्या डोक्यांवर हात ठेवला, संतांचा आशीर्वाद मिळाला, देवकी पण निर्भय झाली आणि संत पण निर्भय झाले. ज्या दिवशी तुम्ही गुरुमंत्र घेता ना, त्या दिवशी निर्भय होऊन जा. समर्थांनी एका मनाच्या श्लोकात असं लिहिलंय, भवाचिया भीता काय भीतो सिलंडी, धरी रे मना धीर धाका सिसांडी, रघुनायका सारिका स्वामी शिरी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ. अरे मानवा तू कसा आहे, सुखानंदकारी निवारी भयाचे, जनी भक्तिभावे भजावे तयाचे, विवेके चावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, जय जय रघुवीर समर्थ. मनाला जेवढं संकीर्तनामध्ये लावता येईल तेवढं लावा, कारण संकीर्तनानं पापाचा नाश होतो. नाम संकीर्तन वैष्णवाची, वैष्णवांच्या संगतीत राहील. काही पाप संगतीनं जात आणि काही नामस्मरणानं जात. कंसाच्या विचारामध्ये भय निर्माण झालं, रोज विचार यायचा, आठवा गर्भ. आता तरी 8 वर्ष होते बरं, एक एक वर्ष एक एक गर्भाला लागले असतील, आपण काही असं मोजायचं नाही, पण 8 वर्ष आयुष्य होतं तरी घाबरत होता. माहिती होतं ना की 8 वर्ष मला भरपूर झाले ना, 8 वर्ष नाही, पण या दृष्ट लोकांना किती आयुष्य असलं तरी तसं काय. म्हणून कंस भयातुर झाला आहे आणि यांचे जे सगळे आचार विचारी लोक असतात हेही दुराचारी असतात. महाराज तुम्ही काय घाबरता, आम्ही आहे ना, अरे बाबरे आपण काहीच काही करून नको, अरे बाबरे काय करशील हो, हा करशील काय. राजा असी मृत्यू आला, बहुलक्ष कबूल केला, परिमृत्यू न सोडवे कोणाला, मृत्यू न म्हणे संत, मृत्यू न म्हणे महंत, मृत्यू न म्हणे पंत. असं करता करता 1 वर्ष झालं, वसुदेवाला प्रथम संतती झाली. वसुदेवानं झाल्याबरोबर मुलाला घेतलं, देवकी प्रार्थना करते, वसुदेवा असं नका करू, इतकं निष्ठुर होऊ नका. म्हणे बघ देवकी, मी तुझ्यासमोर रथावर तुझी वेणी कंसाने जेव्हा धरली तेव्हा कंसाला विनंती केली, हिला मारू नका, याची मुलं मी तुम्हाला देईल. आता मुलं होतील की नाही हे मला काही माहिती होतं का, आपल्या हातात आहे का मुलं होणे. आकाशवाणी झाली आहे की 8वा गर्भ मारेल, म्हणजे आपल्याला 8 मुलं होतील ही गोष्ट खरी आहे. आपण जर कबूल केलाय, नाही तर हा ओढत नाही,
आणि मारून टाकेल त्याच्याऐवजी आपल्या हाताने देऊ नये. विधी लिखित काहीतरी वेगळं आहे. म्हणून वसुदेवानं पहिला बालक नेला, कंसाने हातात घेतला आणि पाहिलं. दृष्ट माणसं जे आहे ना ते केव्हा केव्हा चांगले होऊन जातात, पण त्यांना दुसरी शब्दिक संगती मिळाली की परत बिघडतात. वसुदेवा तू सत्यवचनी आहे, हा बालक मला काही मारणारा नाही, तू घेऊन जा. वसुदेव घेऊन गेले. दुसरा बालक झाला, वसुदेवाने परत आणला जवळ. कारण वसुदेव वचनाला देत जाणार. कंसाने सांगितलं की अरे मी काय इतका दृष्ट आहे का वसुदेवा, ती आकाशवाणी झाली नसती तर मला काही माहीत नसतं. बरं, नंतर आता हे मला माहितीच आहे की आठवा गर्भ मारणार आहे म्हणून मी हे प्रयत्न करतोय. पा कसं बोलतो तू, दृष्ट माणसं समोरच्या माणसाशी बोलताना उत्तम चतुराई करतात. छल कपटाने कसं वागावं हे दृष्ट माणसांना चांगलं माहिती आहे. म्हणून गोंधळेकर महाराज काय सांगतात, स्वांत कर्ण शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वसवावे, हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. आपलं स्वांतर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा, कपटाचरणाला कधी वश होऊ नये. जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करावं, आणि कपट जेवढं संपवता येईल तेवढंच. छल कपट आणि भय हे कमी करा. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, अशी सहा मुलं झाली. कंसाला बालकांची हत्या करण्याची हिंमत होईना. एक दिवशी कंस उदास झाला. सहा झाली, सात आणि आठ, आता दोनच बालक व्हायची राहिली. आठवा झाला की मी त्याला मारलं की मी मोकळा, मग मला मृत्यू नाही. आणि दुसरं तर मला शंकरानं सांगितलंय की तुझं धनुष्य जे आहे ते जो तोडेल तोच मारेल. आपण तर धनुष्य कपाटामध्ये बंद केलेलं आहे. कंसाला कोणीतरी असं सांगितलं की तुम्ही संत महात्म्यांची सेवा करा, म्हणजे संत महात्म्यांच्या सेवेने अपमृत्यू टळतो. म्हणून कंसाने आपल्या मथुरा नगरीमध्ये साधू संत, याच्याकडे कोणी साधू संत फटके ना, तर दुर्वास झाले कडक महाराज. आता या दुर्वासांचा थोडा अपराध घडल्यामुळे दुर्वासांनी कंसाला श्राप देऊन टाकला. देवाला श्राप द्यायला दुर्वास कमी करत नाही, तर कंसाची काय लावली. म्हणजे याला दुसरं संत मिळाले नाही, आणि कशाला दुसरे संत जातील याच्याकडे मूर्खाकडे. देवऋषी नारद जायचे, पण सेवा बिवा काहीच घ्यायचे नाही. दुर्वासाची खूप सेवा केली आहे कंसाने, म्हणजे श्राप देऊन टाकला. तुझा कुलाचा नष्ट नाश. कपटाने संत सेवा करू नका, मनाने सेवा करा. पहा तुम्ही, काही लोक संतांची सेवा करता आणि मग कपट करता, अभद्र बोलता, दुराचार करता, अविचार करतात आणि कुलाचा नाश करून घेतात. म्हणून स्वांत कर्ण शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वसवावे, हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. कंस उदास झाला आणि यमुना नदीच्या काठावर एका झाडाच्या खाली येऊन बसला. देवऋषी नारदाने पाहिलं की हा एकांतात विचार करतोय मरणाचा. आकाश मार्गानं नारद खाली उतरले यमुना नदीच्या काठावर. जय नारायण. ए मूर्खा, अरे काय चिंता करतो, काय करावं महाराज, सहा मुलं जन्माला येऊन गेले, आता राहिले सातवा आणि आठवा, दोनच वर्ष राहिले माझे. तुम्ही जसं पेन्शन माझे दोनच वर्ष पेन्शनमध्ये जायला राहिले, कसं काय होईल, दोन लग्न व्हायचे माझे. तुम्ही जशी चिंता करता ना,
अजून वरचा मगदा चढला नाही, दोन वर्षात चढून गेला. म्हणजे आता कसं काय चढेल म्हटलं, आपला पगार जेमतेम आहे नाही ना. बालाजीला जाऊन आलो पण कुठूनच काही मिळत नाही. आता बालाजी देईल कुठून, आपला जर ठरलेला योग आहे. हा आता बा बालाजीचे पैसे डिपॉझिट मधून वापरवा लागत आहे, खर्चच निघत नाही बालाजीच. असं कधीच काळ आला नाही इतक्या वर्षात. कसा कठीण काळ आला. देवऋषी नारदांनी कंसाला सांगितलं, अरे कंसा तुला ते दोन म्हणतो ना, या सहा मध्ये ते दोन उलट कधी मोरलं रे देवाने, तर एक दोन तीन चार पाच सहा कमळा यमुना नदीतून कमळ काढलं, त्याच्या पाकळ्या मोजून दाखवल्या, असा जाय ना असा जाय. कारण त्यावेळेला कंसाच्या मनात तोच विचार होता, दोन वर्ष राहिले दोन वर्ष राहिले. आपण सुद्धा म्हणतो सहा महिने राहिले आता पेन्शनमध्ये जायला, सहा महिने राहिले कसं काय होईल कसं काय होईल. सगळं बरोबर होतं, पेन्शन होते, शेवटचा दिवस होतो, लोक वाद्य वाजवतात, चांगला होता म्हणून गौरव करता, वाईट होता गेली ब्याज असं म्हणतात. चालणार काही लोक हार घालून येतात आणि घरी गेला रडतात, आता कसं आपलं भागेल आहे. चालत राहत जग, जग थांबत नाही. कंसा विचार कर, ही सहा बालक मारली पाहिजे, सहा बालकांची हत्या झाल्याशिवाय कंसाचा वध नाही. नारदाने भरवलंय त्याला. आता काही लोक असं म्हणतात, नारदाने जर भरवलं तर नारदाला पाप लागलं नाही का, असे काही लोकांचे विचार. संती बालक मरणार आहे हे नारदाला माहिती आहे. कंसाच्या हातून एवढी पाप झाल्याशिवाय कंस मरणार नाही, म्हणून त्याला पाप वृत्ती वाढवण्याला मदत केली आहे. काही ठिकाणी पाप वाढवण्याला मदत केली आहे ना. रावणाला अशी सांगितली नारदाने, नारदाची किमया सांग. एकदा नारद लंकेत गेले, लंकेत गेल्यानंतर नारदाला बोलवलं रावणाने, या महाराज माझं राजसिंहासन पा. तो खाली पाहिलं तर रवी, रवी नावाचा ग्रह होता लाल. म्हणे नारदा हा कोण आहे, म्हणे रवी. म्हणे हा चंद्र, हा मंगळ, हा बुध. नारद पाय ठेवत ठेवत चालले आणि वरती सगळ्यात शनी होता. म्हणे का रे या शनीला घाबरतो का तू. नारदाने उलट सांगितलं रावणाला, म्हणे कोणाला शनीला. अरे म्हणे वेड्या, त्याच्या पाठीवर काय पाय ठेवतो, त्याच्या छातीवर पाय ठेव, असा बलवान असेल का. आता रावण येडा बट्टू, त्याने शनीला पाय करून उलट केलं. आधी पालथं होता, उलटा केला आणि त्याच्यावर पाय ठेवला. आणि नारदाने एकच डोळा मारला शनीला, ही शनी आता याच्याकडे पाय. शनीने दृष्टी टाकली रावणाकडे आणि शूरपंकणा आली. हे रावणा, अरे माझं नाक कान कापलं काय मेल्या, माझा भाऊ आहे तू. बाग म्हणे त्या रामाची सीता तुला शोभेल, शनीची दृष्टी पडली इकडे रामाची पत्नी पळायची आणि शनीची दृष्टी रावणावर पण आणि रामावर पण, दोघांची राज एक रावण राम, यांची पत्नी पळवली आणि रावणाचा नाश झाला. तसं कंसाला सांगितलं, सहा बालकांची हत्या कर. सहा बालकांची. रावणाने आणखीन एकदा विचारलं होतं नारदाला, माझं मरण कसं आहे. म्हणे सटवीला विचार. सटवीने सांगितलं, दशरथ राजाच्या मुलाकडून तुझं मरण आहे. याने दशरथ आणि कौशल्य यांचा विवाह उदयनाने म्हणे, पण लग्न लागलंच, राम झालेच. कंसाला सांगितलं की तू ही सहा बालक मार, ठेवू नको. म्हणून कंस कारागृहासात आले,
हे लहान मुलं खेळत होते, मामा मामा आले मामा आले. आईनं सांगितलं अरे मामा आहे आपले मामा आहे. कंसानं खडग घेतलं आणि सहा बालकांची हत्या करून टाकली. कंसाचं बल नष्ट झालं. कंसाचं बल नष्ट. सहा हत्येचं पातक याच्या माथी होत. हत्यारा होणार होता हा. कंसाचं बल नष्ट. सातवा गर्भ राहिला. योग मायेने सातवा गर्भ हा रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. सातवा गर्भ राहिलाच नाही असं कंसाला कळवलं गेलं. आणि आठव्या गर्भाची सुरुवात झाली. इकडे बलराम दादा भाद्रपद षष्टीला वृंदावनात आपल्या गोकुळामध्ये जन्माला आले. आणि इकडे वसुदेव देवकीला गर्गाचार्यांनी नमो नारायण मंत्र दिला होता. हे दोन्ही पती पत्नी वसुदेवाच्या पायातही बेड्या आणि हातातही बेड्या. देवकीच्या पायामध्ये बेड्या हरिवर्धा नावाच्या ग्रंथात लिहिलं. वसुदेव भजन करतोय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. देवकी म्हणजे शुद्ध बुद्धी, वसुदेव म्हणजे शुद्ध चित्त. निष्काम बुद्धी आणि शुद्ध चित्त जेव्हा होतं तेव्हा मनुष्य भगवंताचं संकीर्तन करतो. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तन्नमामि हरिं परम. देवकी भगवंताची प्रार्थना. गर्भधारणा झाली आहे. देवकीच्या चेहऱ्यावर छटा होतं. कंसाला रात्रंदिवस आठवा दिसत होत. कंस खडग घेऊन यायचा महाराजाला देवकीला. आणि देवकीला पाहिलं की चक्कर येऊन पडायचं, मागे सरकून जायचं. वसुदेवानं देवकीला सांगितलं बाग कसा घाबरतोय तो आत्तापासून, घाबरू नको तू. कंस पुढे यायचा नाही, बडबड बडबड बडकर काढायचा. आस्ती आणि प्राप्तीने यांना सल्ला दिला होता कंसाला की महाराज तुम्ही वसुदेव देवकीला सोडून द्या, निष्काम सोडून द्या, ऐका, शरणांगती स्वीकार करून घ्या. पण ऐकलं नाही कंसाला. दृष्ट माणसं आपल्या साध्वी पत्नीचं पण ऐकत नाही, वडिलांचं ऐकत नाही. ते उलट सात्विक लोकांचा अपमान करतात आणि म्हणून ते दुराचारी होतात. असा नवमास पूर्ण झाले. श्रावण शुद्ध सप्तमी मंगळवार मृग नक्षत्र मध्यरात्री 12:30 चतुर्भुज नारायण भगवान की जय. चार भुजाचे नारायण प्रगट झाले. शंख चक्र गदा पद्म. इकडे देवकी बसलेली, इकडे वसुदेव बसले. लख प्रकाश पडला. देवानं वसुदेवाला सांगितलं वसुदेवा मी महाविष्णू नमस्कार केला आहे. आईच्या गर्भामध्ये तेज टाकलाय भगवंताने. उद्या मध्यरात्री मी प्रगट होणार. मला तुम्ही नंदराजाच्या घरी सोडायचे. तिथे महामाया जन्माला येईल, तिला इथे आणायचं. कंस तिला मारे, विंध्याचलवासिनी देवी होईल. तुमचं आयुष्यात कंस काही बिघडू शकणार नाही. 11 वर्षानंतर मी येईल, कंसाला मारेल आणि तुम्हाला सोडेल. देवकीनं भगवंताच्या चरणावर मग देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु देवाला वंदन केलं. चतुर्भुज नारायण गुप्त झाले. ब्रह्मा विष्णू इंद्र वरुण कुबेर सगळे देव कारागृहात आले आणि देवकीचं दर्शन केलं. हे माते आपल्या हृदयामध्ये परमात्मा वास्तव्य करता. देवकीचं आगळं तेज होतं.
चंद्र सूर्य इंद्र वरुण कुबेर नैऋत्य यम सगळ्या देवता आल्या। सगळ्या देवतांनी बल यश कीर्ति आयु हे सगळं कारागृहासाठी आणि सांगितलं की उद्याची चिंता करू नका, सगळं कार्य यशस्वी होईल। यमुना नदीला महापूर असला तरी 3 वाजता तुम्ही यमुना नदीची प्रार्थना करा, सरळ यमुना नदीतून गोकुळात जाल आणि गोकुळातून परत याल। परत आल्यानंतर ही महामाया रडेल आणि कारागृहात कंस येईल, कंसाच्या हातात देऊन द्यायची, ही मरणार नाही, ही सटकेल। पण जाताना मात्र ही आकाशवाणी करून जाईल, त्या दिवशी जशी आकाशवाणी झाली, कंसा मला काय मारतो, तुला मारणारा गोकुळात नांदत आहे, असं बडबड बडबड करून ही महामाया निघून जाईल। कंस काहीच करू शकणार नाही। एवढं सांगून झालं आणि देव लोक गुप्त होऊन गेले। वसुदेव देवकी भगवंताचं चिंतन करत राहिले। उद्या सकाळी 7:05 भगवंताचं प्रागट्य होणार आणि भगवान गोकुळात जाणार। जय नारायण हरिनारायण नारायण हरिनारायण। उद्या सकाळी देवावर पुष्प अक्षदा वहा आणि भगवंताचा जन्मोत्सव घरी करा। इथे सकाळी 7:15 जन्म होईल आणि आनंदाने आपण भगवंताचं चरित्र आणखीन 2 दिवस पाहू। श्रीराम जय जय राम।